केदार भाऊ, केदार भाऊ, हिरा आणलीस का किल्ली? ही घ्या. सरपंच म्हणाले केदार भाऊंनी पैसे देऊन घर सोडवलंय, ताबडतोब किल्ली ताब्यात दे. सरपंच हे पण म्हणाले झालं गेलं विसरून जा, केदार आपलाच आहे, घर तुमचंच आहे, तुमचंच राहील. केदार बद्दल अजिबात किंतू परंतु नाहीये त्यांच्या मनात. हा बर, मी निघू. अहो असं कसं भाऊजी? नाही थांबा, आज बऱ्याच दिवसांनी घराचं दार उघडणार आहे, काही नाही तरी हातावर साखर तर ठेवायलाच हवी ना. नाही नको वहिनी, आत्ता नको, भरपूर काम आहेत ना, श्वास घ्यायला पुरसत नाही. बघा मी येईन ना नंतर. हा मुठभर साखर कशाला, तुमच्या आजची पुरणपोळी खायला येईन ना. हा नक्की या. बर येऊ का मी? बर वहिनी येऊ. एक मिनिट थांब, हे घे पैसे मिठाईला, आणि हे बघ मंदिरातही वाट, कळलं का? हॅलो. हो पाठवा ना प्लीज. या थँक्यू. काय ग, काय झालं, कोण होत? अरे केदार भाऊजी आलेत. केदार? हो मी घेऊन येते त्यांना. हो केदार इथे का बरं आला असेल? अरे तुम्ही असे आश्चर्याने का बघताय माझ्याकडे? अरे केदार तू आल्याचं आश्चर्यच वाटलंय मला, तू कसं काय आलास इकडे? श्लोक, अरे एक चांगली बातमी घेऊन आलोय मी. चांगली बातमी? आपलं घर पंचायतीच्या ताब्यातून सोडवलंय मी.